नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष PMLA कोर्टानं फेटाळलाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबरला ईडीनं अटक केली आणि त्या प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुखांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तो कोर्टानं फेटाळलाय. सध्या अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत आणि न्यायालयानं त्यांना कोठडी सुनावली. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, कोर्टानं हा अर्ज फेटाळताना, जामीन फेटाळताना नेमकं काय म्हटलंय? प्लस न्यायालयाचं हेच स्पष्टीकरण होतं, जो आरोप किंवा ज्या आधारावरती अनिल देशमुख यांनी अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केला होता, त्यावेळी त्यांचं एकच म्हणणं होतं की ज्या पद्धतीनं आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि आरोपपत्र दाखल झाल्यानंतर देखील न्यायालयानं त्याची दखल घेतलेली नाहीये, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती कलम 167 या अंतर्गत मला जामीन द्यावा, याला डिफॉल्ट जामीन असं म्हणतात. पण हा डिफॉल्ट जामीन जो आहे याला आव्हान दिलं होतं अनिल देशमुख यांनी. पण ज्यावेळी न्यायालयाने सगळी सुनावणी ऐकली, सुनावणीमध्ये न्यायालयाने निकाल देताना आज स्पष्ट केलेला आहे की ईडीनं जो आधी आरोप दाखल केलेला आहे त्याचा कॉग्निझन्स जो आहे, म्हणजे दखल जी आहे ती न्यायालयाने घेतलेली आहे, त्यामुळे या जामिनाला अर्थ उरत नाही आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांचा अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे. यानंतर त्यांच्याकडे काय पर्याय उपलब्ध असू शकतात? अशी पर्याय त्यांच्याकडे अजून बरेचसे आहेत. सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे ते आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये या जामीन अर्जाकरता दाद मागू शकतात. तिथून त्यांना नंतर पुढे सर्वोच्च न्यायालयातून अर्ज जामिनाकरता धाव घ्यावी लागेल. तर त्यांच्याकडे अजून 2 ते 3 पर्याय जे आहेत ते अजूनही उपलब्ध आहेत. यामुळे येत्या काळामध्ये अनिल देशमुख आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्जाकरता अर्ज करतील अशी शक्यता आहे. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत आहेत, आपण थेट जातोय. रोज काहीतरी असं वादग्रस्त विधान करतात, नेत्यांच्या आई त्या म्हणून शांत असतात पण नेते रोज वादग्रस्त विधान करतात, मग त्याला नाना पटोले फॉलो करतायत. या आठवड्यामध्ये मोदींसंबंधी त्यांची 2 विधानं झाली. एक पंजाबमध्ये जो सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, त्यांचं हेलिकॉप्टर उडू शकले नाही, ते बाय रोड जात असताना निदर्शकांनी रस्ता अडवला वगैरे विषयामध्ये त्याने असं स्टेटमेंट दिलं की नौटंकी करण्यामध्ये मोदीजी प्रसिद्ध आहे. त्याचवेळेला त्यांनी स्टेटमेंट दिलं की ही केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहांची साजिश आहे, म्हणजे त्यांचाच हा गेम आहे. त्याही वेळेला भारतीय जनता पार्टीच्या गावोगावच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट FIR दाखल करा अशी त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. पोलीस इतके दबावाखाली काम करतात, म्हणजे नारायणराव राणे आणि नितेश कुठे आहे मला माहिती आहे असं म्हटलं तर त्यांच्या घराला नोटीस लावली. नारायणराव राणे म्हणाले की बा मी असतो तर ही थोबाडीत मारली असती, त्याच्यावर त्यांना अटक झाली. आणि त्या नाशिकला म्हणजे घट ते बोलले कुठे महाडला आणि दावा कुठे दाखल झाला नाशिकमध्ये. त्याच नाशिकमध्ये काल नाना पटोले मी पंतप्रधानांना नरेंद्र मोदींना शिव्याच काय मारेन पण असं म्हटल्याची क्लिप जी बाहेर आली आहे त्यावर नाशिकला केस दाखल नाही करून घ्यायला बसलेत आमचे कार्यकर्ते. सकाळी जवळजवळ 8 आमचे राज्याचे सरचिटणीस विधान परिषदेत नव्याने निवडून आलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठीला बसलेले आहेत. अजूनपर्यंत त्यांचा FIR दाखल झालेला नाही आणि शक्यता अशी आहे की त्यांना आता त्यांनाच अटक होईल. मुंबईमध्ये कांदिवलीला अतुल भातकळकरांनी FIR दाखल करण्याचा आग्रह झाला, त्यांना अटक झाली. FIR दाखल करणं लांब, त्यांनाच अटक झाली. म्हणजे हे जे हम करे सो कायदा चालला आहे, सगळा कायदा हातात घेणं चाललेला आहे, प्रशासनावर दबाव आहे, गाव भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हैराण करण्याचे प्रयत्न चालले आहेत आणि त्यामुळे त्यांना हैराण करायचं प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, आणि नाना पटोलेंच्या विरुद्ध केस दाखल करून घ्यायचे नाही. आता आम्ही कोर्टात तर जाणार आहोत परंतु याच्या बरोबरीने महाराष्ट्राचे ते आमदार आहेत ना एका विधानसभा मतदारसंघाचे, तर आम्ही ही राज्यपालांकडे या विषयामध्ये कंप्लेंटही दाखल करणार आहे. या व्यतिरिक्त 2 येत्या 22 राज्यपाल आणि लोकायुक्तांची आम्ही भेट घेणार आहोत. एक विषय तर सगळ्या जगाला माहिती झाला आहे की आमदार प्रताप सरनाईक ठाण्याचे जे आहेत त्यांच्या अनधिकृत बांधकामाला लागलेला दंड आणि व्याज हे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय केला गेला की हे माफ करण्यात आलं.
साधारणतः पद्धत अशी असते की फाईलवर शिरा लिहायचा असतो, पण इथे तर अरे आपल्याला कोण अडवणार आणि काय कोणाची हिंमत आहे अशा भूमिकेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ठराव झाल्यामुळे आता लोकायुक्तांना आम्ही विनंती करणार आहोत, राज्यपालांना विनंती करावं की संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करा. हा अतिशय गंभीर स्वरूपाचा क्राईम आहे, गुन्हा आहे, आणि याच्यावर फौजदारी दाखल झाली पाहिजे सगळ्या मंत्रिमंडळ. म्हणजे एखाद्या बँकेच्या बोर्डामध्ये जसं असतं की बँकेने एखादं कर्ज दिलं आणि ते अनुत्पादक दिलं, म्हणजे जे व्हॅलिड नव्हतं, त्याची सिक्युरिटी नीट नव्हती, सगळ्या बोर्डाला जेलमध्ये जावं. तसं या मंत्रिमंडळातल्या प्रत्येक त्या दिवशी उपस्थित असलेल्या, बँकेत तर उपस्थित असा नसा सगळ्यांना आज जावं लागतं, पण त्या दिवशी उपस्थित असलेल्या हातवर करणाऱ्या ओके मान्य म्हणणाऱ्या सगळ्या मंत्र्यांवर फौजदारी दाखल झाली पाहिजे, कारण हा रेव्हेन्यू लॉस आहे. हा रेव्हेन्यू लॉस अशा प्रकारे करता येत नाही, आणि त्यामुळे लोकायुक्तांकडे आणि राज्यपालांकडे आम्ही या विषयातली कंप्लेंट लॉन्च करणार. काल मुंबईचे पालकमंत्री अस्लम खान, अस्लम शेख यांनी मुंबईच्या कमिशनरना, महानगरपालिका आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे की राणीच्या बागेमध्ये एकच टेंडर आहे, पण टेंडर 100 कोटी क्रॉस झालं की ते वर्ल्ड बिड काढायला लागतं, जागतिक स्तरावर त्याची जाहिरात द्यायला लागतं किंवा असं असं एक काम आमच्याकडे आलं कोणाला करायचं आहे का, म्हणून त्याचे 2 पार्ट केले गेले. यावर मी नाही तर पालकमंत्र्यांनी कमिशनरना पत्र लिहिलं आहे. मी पहिलं पालकमंत्र्यांचं स्वागत करतो की त्यांनी हे धाडस केलं, पण सध्या काँग्रेसचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांना इतकं झोपेत असताना सत्ता मिळाली की तिथे सोडायला तयार नाही. काँग्रेसच्या एका मंत्र्यांनी मला सांगितलं की भर चौकात जरी उद्धवजी 2 थोबाडीत मारल्या तरी आम्ही मान खाली घालणार, तर आम्हाला सत्ता काय सोडायची नाही. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हे धाडस दाखवलं, आणि त्याही तोही विषय इतका गंभीर आहे की त्याही विषयामध्ये आम्ही लोकायुक्तांकडे आणि राज्यपालांकडे कंप्लेंट लॉन्च करणार आहोत, आणि ह्या दोन्ही विषयामध्ये जनहित याचिका आम्ही हायकोर्टामध्ये दाखल करणार आहोत. तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे गेले काही दिवस शिवसेनेचे महान नेते संजय राऊतजी, कारण आता एकच नेते बाकी कोण काही बोलत नाही, ते गोवा आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसंबंधी काही स्टेटमेंट करतात. कालही मी म्हटलं होतं आज जरा थोडं अधिक अधिकृत आकडेवारीच्या आधारे, निवडणूक आयोगाच्या साईटवरून काढलेल्या आकडेवारीच्या आधारे, गोव्यामध्ये 2017 शिवसेना लढली आणि त्या शिवसेनेला 792 मतं मिळाली अख्ख्या गोव्यामध्ये 792. मला पहिलं वाटलं की ते साईटवर काही गडबड आहे का, पण 3 जागा लढवल्या, 792 मतं मिळाली, 1.3% 1.3% मतं मिळाली आणि सगळ्या 3 जागांचं रिपब्लिक. आता हे गोव्यामध्ये आता सरकार बनवणार आहे आणि गोव्यामध्ये सरकार बनवण्याला मदत करणार आहे आणि काहीतरी महासंघटन महागठबंधन करणार. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वेळेला त्यामानाने सीट जास्त लढल्या, 403 पैकी 57 जागा लढल्या आणि त्यांना टोटल मतं मिळाली 88,595, म्हणजे 22 कोटीच्या. उत्तर प्रदेशमध्ये निम्म मतदान असतं, निम्म लहान मुलं वगैरे असतात, तर जवळ 11 कोटी मतदारांमध्ये यांना 88,595 मतं मिळाली. ही त्यांच्या सीटची सरासरी 1,554 आहे, त्याच्यामध्ये मिळालेलं पर्सेंटेज 0.71%. डिपॉझिट गेलं किती तर 57 पैकी 56 जागे डिपॉझिट गेले, आणि हे उत्तर प्रदेशमध्ये तिकीटला आव्हान करणार आहेत आणि त्यांना असं म्हणणार आहे की आम्हाला बरोबर घ्या, यादवांना मुलांसिंग यादवांच्या चिरंजीवाला आव्हान करणार आहेत, कारण त्यांना मत आहेत 88,595. NCP गोव्यामध्ये NCP गेल्या वेळेला UPमध्ये 403 पैकी 30 जागा ते लढले. लॉस डिपॉझिट ऑन ऑल सीट 30 out of 30, 30 पैकी 30 जागे त्यांचं डिपॉझिट गेले. टोटल मतं त्यांना पडली 33,494, 11 कोटीपैकी. पोस्ट पर्सेंटेज इन सीट्स कॉन्टेस्टेड त्याचं पर्सेंटेज किती होतं, 0.92%. गोव्यामध्ये NCP लढली, 17 जागा लढली 40 पैकी, 16 जागे डिपॉझिट केला, टोटल मतं मिळाली 20,916 आणि टोटल पर्सेंटेज 5.47. कसल्या गमजा झाल्या आहे, काय खेळ चालला आहे, लोकशाहीची क्रूर थट्टा चाललेली आहे. हा इलेक्ट्रॉनिक मीडिया
दाखवतं, त्याच्यामुळे रोज बोलायचं, हटेल ते बोलायचं, पटोलेने काहीतरी बोलायचं. आणि शेवटचा मुद्दा माझा असा आहे की नवाब अलींनी काल असं स्टेटमेंट केलं आहे की देवेंद्र फडणवीसांना पवारांनी कात्रजचा घाट दाखवला, आता काशीचा घाट दाखवते. काशीचा घाट म्हणजे मृत्यू, काशीचा घाट म्हणजे मृत्यू. नाना पटोले म्हणतात मोदींना मारेल, नवाब अली म्हणतात की यांना काशीचा घाट दाखवू. म्हणजे काय सगळं अंडरवर्ल्ड चाललंय की काय? हां, म्हणजे ह्याला मारू त्याला मारू, म्हणजे बंदुका घेऊन फिरतात की काय? काय दहशतवाद चालला आहे? आणि कोणाला? 5 वर्ष ह्या देशा ह्या राज्याचे मुख्यमंत्री पवार साहेबांना सुद्धा 5 वर्ष सलग, 3 वेळा मुख्यमंत्री होते, 5 वर्ष सलग राहता आला नाही. तो पराक्रम केला देवेंद्र फडणवीसांनी. वसंतराव नाईकांनंतर डायरेक्ट देवेंद्रजी, बाकी कुठल्याही मुख्यमंत्र्याला 5 वर्ष पूर्ण करता आली नाहीत. आता विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना नवाब मलिक काशीच्या घाटा. मला याही विषयात भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांच्या विरुद्ध एक कंप्लेंट दाखल केली पाहिजे की जर देवेंद्रजीच्या जीवाला जर काही बरवाईट झालं, काशी घाटावरती गेले, तर त्याची सूत्र जे आहेत ती नवाब मलिकांकडे जात आहेत, अशा प्रकारची एक प्रिकॉशनरी कंप्लेंट, ज्याला सावधगिरीची कंप्लेंट असं म्हणतात, ती गावोगावच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. कारण ओपनली ते म्हटलेले आहेत. आता त्यांच्यावर दाखल करायची की पवार साहेबांवर, ते म्हणाले की पवार साहेब दाखवतील. तर कॉन्स्पिरसीमध्ये जेव्हा 2 माणसं असतात तेव्हा दोघांना दाखल करायला लागतात. पण म्हणालेत नवाब मलिक म्हणून नवाब मलिकावर दाखल करायला लागेल, किंवा तुम्ही जाहीरपणे म्हणालेला आहात की फडणवीसांना आम्ही काशीचा घाट दाखवणार आहोत. आता काशीचा घाट काय बघायला नेणार आहेत का? काशीचा घाट प्रसिद्ध आहे की मृत्यूनंतर काशीच्या घाटावर जर अंत्यविधी झाले, म्हणजे जे 10, 11, 12 वाजता ते झाले, तर त्याला स्वर्ग मिळतो वगैरे म्हणतात. मला माझा काही विश्वासही नाही आणि मला काही माहिती पण नाही. त्यामुळे त्याही विषयामध्ये म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना केसेस दाखल करून घेऊन घेऊन रोज काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना काम देते आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा इतके तगडे आहेत, निष्ठावान आहेत, सकाळी 8 पासून आमचे भावंकुळे बसले आहेत त्या कामटी ह्याच्यामध्ये. दाखल करून घ्या नाही तर जातच नाही. आता शेवटी तुम्ही काय करणार? दबावाले काम करतात, तुम्ही भावंकुळे अटक करणार. तुम्ही अटक तर करा, मग बघतो काय कोर्ट काय संपली की काय. तुम्ही कराल ते होणार आहे का? गेल्या 2 वर्षामध्ये कुठल्याच कोर्टामध्ये कुठलीच केस तुम्ही जिंकलेली नाही. आज संध्याकाळी कळेल कुठलीच केस तुम्ही जिंकलेली नाही. यासोबत बुलेटिन मध्ये आपण एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यात आता नाना पटोले यांनी तो मोदी पोलिसांच्या ताब्यात असल्याचं म्हटलंय. मात्र भंडारा पोलिसांनी कोणत्याही मोदी नामक आरोपीला अटक केली नाही असं सांगितलंय. त्यामुळे नाना पटोले म्हणतात तो मोदी नेमका कोण याची चर्चा मात्र राज्यभर सुरू झाली आहे. हे बघा की भंडारा पोलिसांनी जो तथाकथित मोदीला पकडलेला आहे, लोकांचे बयान पण घेणं चालू आहे आणि ज्यांनी तक्रार केली त्यांचेही बयान घेतले गेलेले आहेत. पण मूळ मुद्दा असा आहे की भाजप मूळ मुद्द्याला जे सातत्यानं आम्ही मांडतो आहे की बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न जे निर्माण केंद्र सरकारने करून ठेवलेले आहेत, गरिबांचे प्रश्न, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी सातत्यानं BJP एखाद्या इश्यूला घेऊन अर्थाचा अनर्थ करून या पद्धतीनं महाराष्ट्राचं वातावरण खराब करायला निघालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणून या पद्धतीचं कृत्य करते. आपण हे विचारत आहात की अटक करू शकता, चौकशी म्हणजे काय? अरे मी आलोय आता तुमच्या समोर आलोय, चौकशीला सुरुवात करतोय हेच मी सांगतोय आपल्याला. कुणालाही अटक केलेली नाही अजून,
चौकशीला सुरुवात केली हे मी सांगतोय आपल्याला. ओके नेहल भुरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाऊया. नेहल, नाना पटोले दावा करतायत की अशा व्यक्तीला अटक केली आहे, पोलीस असं म्हणतात की आत्ता कुठे चौकशी सुरू झाली आहे, अटक कुणालाही झाली नाही आहे. आता हे ह्या तथाकथित गावगुंड मोदीचं रहस्य नेमकं काय आहे आणि ते कसं गूढ बनत चाललंय? विलास सर, नाना पटोले यांनी नागपूरमध्ये वक्तव्य केलं आहे की मोदी नावाच्या गावगुंडांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या संदर्भात पालांदूर पोलीस स्टेशन इथे पोलिसांना विचारपूस केली असता उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी या घटनेला दुजोरा दिला नाही व कुठल्याही मोदी नावाच्या व्यक्तीला अद्यापही पोलिसांनी अटक केली नसून या प्रकरणात आता तपास सुरू आहे व तपासानंतर नेमकं सत्य काय आहे ते बाहेर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांनी दिलेल्या वक्तव्यावर पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहेत. विलास सर, धन्यवाद. नेहल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे नाना पटोले यांच्या या वक्तव्याच्या नंतर आता आणखी यातलं गूढ जे आहे ते वाढत चाललं आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.